अमरावतीमधील आरोग्य सेवा अधिक अद्ययावत, बळकट व विस्तारित करून गरीब व गरजू रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्या अनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिकाच राबवली आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात 800 खाटांची नवीन रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 200 खाटांची नूतन इमारत, तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील विस्तारित आरोग्य सेवा सुविधा, नवीन युनिट व वैद्यकीय संसाधनांची पूर्तता असो. आमदार सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तसेच अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून हे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे विषय मार्गी लावलेत. तसेच येत्या शैक्षणिक सत्रापासून अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय देखील कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. अशातच आता एका नवीन आरोग्य सेवेची भर पडणार असून अमरावती विभागात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाची स्थापना लवकरच होणार आहे. यासंदर्भात आमदार सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आमदार अजितदादा पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे त्यांना मागणी केली. अमरावती 100 खाटांचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय स्थापन झाल्यास आरोग्य सेवा अधिक बळकट होऊन त्याचा गरीब व गरजू रुग्णांना लाभ होणार आहे. याबाबत सुद्धा आमदार महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांना अवगत केलं. यावर उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच योग्य तो निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे आता अमरावती विभागात लवकरच 100 खाटांचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय स्थापन होणार असून अमरावतीला नवीन आरोग्य संजीवनी बहाल होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.